राज्याचे मुख्यमंत्री हे तर घरात बसा, सोशल डिस्टन्स पाळा आणि तोंडाला मास्क लावा याच्या पुढे जायला तयार नाहीत. आणि पालकमंत्री जे या जिल्ह्याचे आहेत यांना जास्तीत जास्त कमी अवधीमध्ये वसूल कसा जास्त करता येईल, पैसा कसा जमवता येईल यामध्ये हे सगळे मग्न झालेले आहेत. आणि शेतकरी ध्रुवी सरकार आहे, कारण शेतकऱ्यांच्या विषयी यांच्या मनामध्ये अजिबात कळवळा राहिलेला नाही आहे, कारण हे सरकार म्हणजे एक प्रकारे लुटारूची टोळी आहे. नांदेड जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावरती या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या दौऱ्याच्या दरम्यान अतिवृष्टीमध्ये जे काही नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे, विशेषतः खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे, बागायत पिकाचं नुकसानही मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री हे तर घरात बसा, सोशल डिस्टन्स पाळा आणि तोंडाला मास्क लावा याच्या पुढे जायला तयार नाही. आणि पालकमंत्री जे या जिल्ह्याचे आहेत यांना जास्तीत जास्त कमी अवधीमध्ये वसूल कसा जास्त करता येईल, पैसा कसा जमवता येईल यामध्ये हे सगळे मग्न झालेले आहेत. आणि म्हणून महाविकास आघाडी हे सरकार शेतकरी ध्रुवी सरकार आहे, कारण शेतकऱ्यांच्या विषयी यांच्या मनामध्ये अजिबात कळवळा राहिलेला नाही आहे, कारण हे सरकार म्हणजे एक प्रकारे लुटारूची टोळी आहे. मी या ठिकाणी आता सोमठाणा या ठिकाणी आलो. इथं साठवण बंधारा गेल्या अनेक वर्षापूर्वीचा, तो 8-9 वर्षापूर्वीचा बंधारा मंजूर आहे, जमिनी संपादन केलेले आहेत, शेतकरी आत्मधन करत आहे, पण एका बाजूला शासन ठीम म्हणायला तयार नाही आहे. अशी एकंदरीत वाईट अवस्था आज राज्यामध्ये झालेली दिसून येत आहे. म्हणजे आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशा पद्धतीनं या सरकारचा कारभार चाललेला आहे. या जिल्ह्याचे सुपुत्र की जे माझे मुख्यमंत्री आहेत, असं असताना सुद्धा या सुपुत्राला सुद्धा जिल्ह्यातला शेतकरी महत्त्वाचा वाटत नाही, तर सत्तेतली लाचारी महत्त्वाची वाटत आहे. आणि म्हणून निश्चितपणानं सोमठाणा परिसरातल्या शेतकऱ्याला न्याय देण्याच्या बाबतीमध्ये तातडीनं आम्ही 10-12 दिवसामध्ये जलसंधारण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये बैठक लावू. तिथं जर निर्णय नाही झाला तर निश्चितपणानं या शेतकऱ्याला बरोबर घेऊन या सरकारला आम्ही गुडघे टेकायला. स्थानिक आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. मी शेतकरी नेता आहे, गेली 35 वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये काम केलं, शरद जोशींच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि त्यामुळं माझ्या दृष्टीनं शेतकरी महत्त्वाचा आहे, गावगाड्यातला माणूस महत्त्वाचा आहे. मग तो माझा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, बाराबुलतेदार असेल, अल्तोदार असेल, ही माणसं घाम घालणारी माणसं आहेत आणि त्यांच्या बाजूनं प्रत्येकानं उभा राहिलं पाहिजे. आणि जो उभा राहणार नाही त्याला हा बळीराजा माफ करणार नाही.